गोयचे नाव वर करून लहान झाले मान, बनखणीची देवळा झाली लावण दिवे प्राण। तुमका सगळ्यांक माये मोगाचे नमन। माझे नाव दीपकृष्ण हरीश कामत। हांव जी एस आमोणकर विद्या मंदिरात येत्ता आठवे शिकता। गोयचे सुटके खातीर कितल्याशाच जाणांनी आपल्या घरादारांचे नांगर भोंवडायलो, आनी तातूंतलेच एक आशिल्ले सर्गेस्त रजनीकांत केंकरे। रजनीकांत केंकरे हांचो जल्म 1931 वर्सा कुंकळी सालसेत हांगा जाल्लो। तांणी आपले मुळावे शिक्षण मराठींतल्यान घेतिल्ले। ते आझाद गोमंतक दलाचे वांगडी आशिल्ले। आझाद गोमंतक दल ही काय क्रांतिकारी तरणाट्यांनी 1947 वर्सा स्थापन केल्ली एक संघटना। भारत भुयेवयली पोर्तुगेज सत्ता नष्ट करप हे त्या संघटनेचे ध्येय आशिल्ले। सुभाषचंद्र बोस हांणी उभारिल्ली आझाद हिंद सेना ह्या संघटनेचो आदर्श आशिल्लो, ह्या संघटनेची प्रेरणा आशिल्ली। सत्याग्रहाच्या मार्गान पोर्तुगेज सत्ता नष्ट जावची ना हे त्या संघटनेच्या तरणाट्यांनी बरे भशेन पारखिल्ले, आनी सशस्त्र आप पावुरप्यांची एक पलटण उभारून पोर्तुगेजां कडेन 4 हात करपाचे थारायल्ले। आनी ह्याच ध्येयान ताणी आझाद गोमंतक दलाची रचणूक केल्ली। आपल्या जीवाची पर्वा न करता गोय मुक्ती खातीर झुजपी, गोय मुक्ती खातीर वावुरपी अशे कांय तरणाट्यांक ह्या संघटनेन तयार केल्ले, आनी तातूंतलेच एक जावन आशिल्ले सर्गेस्त रजनीकांत केंकरे। 1954 वर्सा नगर हवेलीचे सुटके चळवळीत ताणी वांटो घेतिल्लो। त्या उपरांत जायते फावटी ताणी पोर्तुगेजांच्या पुलीस ठाण्यार, विनांखणींचेर, रेल्वेंचेर हत्यारबंद हल्ले केल्ले। 10 जून 1955 ह्या दिसा केसरलॉक ते कुळे ह्या रेल्वे लायनीचेर आशिल्ल्या बोगदो नंबर 10 हाजेर ताणी सुरिंग घायल्लो। 2 जुलय 1955 ह्या दिसा चांदोडचे रेल्वे पुलाचेर ताणी स्फोट घडोवन हाडिल्लो। तांच्या गैरहजेरेंत गोंयच्या प्रादेशीक लश्करी दंडाधिकाऱ्या मुखार तांची चवकशी जाली। तांकां 11 वर्सांची खर बंदखणीची ख्यास्त फरमायली। ते भायर 20 वर्सां खातीर तांचे राजकीय हक्क काडून घेतिल्ले। रजनीकांताच्यो गोंयांतल्यान पोर्तुगेजांक धांवणावपाच्यो सतत दहशतवादी कार्यावळी चालूच आशिल्ल्यो। धिप्पाड आनी धाडसी रजनीकांत आम चलोवपाक फिशाल आशिल्ले। 2 मार्च 1956 ह्या दिसा करंदळेच्या रेल्वे गाडयेचेर ताणी हल्लो केलो आनी 15,000 रुपया हस्तगत केले। त्या उपरांत शिरोडा आनी सोनावली वाठारांत जे घातकी हल्ले जाल्ले तातूंत ताणी वांटो घेतिल्लो। कॅरोस नांवाच्या एका दुश्ट पुलीस ऑफिसरान निशस्त्र सत्याग्रहींक आपल्या हातांनी मशीन गन चलोवन मारून उडयल्ले। ताका त्याच पद्दतीन मारून उडोवपाचे साहस रजनीकांतांनी केल्ले। काले दूदसागराच्या रेल्वे गाडयेचेर हल्लो करून भितर बसून दुश्ट कॅरोजाक ओडून भायर काडून ताका मारून उडयल्लो। रजनीकांताक धरचे पसत सशस्त्र पुलीस दीस रात तेळणी करताले, आनी एक दीस अचकीत तांची गाठ पुलिसां कडेन पडली जेन्ना ते लिपून रानांतल्यान वताले। 4 जून 1957 अकस्मात 20 सैनिकांनी तांचेर हल्लो केलो, आनी त्या हल्ल्यात तांकां आनी तांच्या वांगड्यांक मरण आयले। गोंय मुक्ततेचो ध्यास घेतिल्ल्या रजनीकांताची पिराय अवघी 26 वर्सांचीच आशिल्ली। अशा ह्या क्रांतिकारी सुटके झुजाऱ्याक म्हजे नमन। म्हाका परत एकदां म्हणन दिसता, गोंयचे नाव व्हड करून ल्हान जाले मान, बनखणीची देवळां जाली लांबण दिवे प्राण। जय हिंद, जय गोंय। 18 जून 1946 या दिवशी भारताचे एक ज्येष्ठ लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची अंतिम पर्वाची सुरुवात केली। ही प्रेरणा घेऊन पणजीतील एक शाळकरी मुलगा आपल्या जीवाची पर्वा न करता पोर्तुगीजांशी लढण्यास सिद्ध झाला। तो धाडसी मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध स्वातंत्र्यवीर सेनानी श्री प्रभाकर सिनारी। श्री सिनारींचे मूळ कुटुंब
बार्देसमधील बिठोण या गावचे. शाळेत शिकताना त्यांना श्री सदानंद मनपत नावाचे एक ध्येयवादी शिक्षक लाभले. मनपत सरांच्या नेतृत्वाखाली मुलांनी अनेक मिरवणुक्या काढल्या, घोषणा दिल्या. सरांना व मुलांना अनेकदा पोर्तुगीज पोलिसांचा बेदम मार पडला. चापकाने त्यांच्या अंगावर वार झाले, पण पोर्तुगीजांच्या धमकावणीला भीक न घालता त्यांनी बालवयात सभाव मिरवणुक्या चालूच ठेवल्या. अशा पोर्तुगीजांच्या अमानुष छळातून त्यांच्या मनात सशस्त्र क्रांती करून त्यांची हकलपट्टी करायची असा त्यांनी ध्येय केला. 18 जून 1947 रोजी त्यांनी आझाद गोमंतक दलाची स्थापना केली. पोर्तुगीज सरकारांच्या कोषागरे आणि फाजेंवर हल्ला करून त्यांनी बंदुकीने एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तेव्हा ते केवळ 16 वर्षाचे होते. त्यांच्यावर अटक करण्यात आली व त्यांना लाथांनी व चापकाने मारून त्यांचे अंग सोलून काढले गेले. नंतर त्यांना आगवाच्या किल्ल्यातील तुरुंगात पाठवण्यात आले. तिकडच्या काळ्या कोठडीचा आणि अमानुष छळाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला, म्हणून त्यांना रायबंद्रातील एका इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथून ते पळून गेले. अखेरीस 19 डिसेंबर 1961 साली गोवा स्वतंत्र झाला आणि श्री सिनारी पोलीस दलात भरती झाले. नंतर अतिशय एक शूर स्वातंत्र्यवीर आणि एक उत्तम पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. धन्यवाद.